घटना मंडळी जो मी 10 गुंठ वरना केलाय बघा जो ऊस काढून वरना केलाय त्यामुळे कुठे कुठे तर ऊसाचे ठोंब उगवलेत बघा यात आता या वरण्याच्या शेंगाला फुलं कशी लागलेत बघा ही फुलं लागल्या का नाही अशा बारीक शेंगा लागतात हो काही अहो काही याला कशी शेंगा लागल्यात अहो काही याला तुरुंब कसं सुटल्यात फुलं गळवून याला शेंगा कशा लागल्यात बघा हो काही ह्या कवळ्या शेंगा आहेत आता यात कुठं निबार व्हायला लागल्यात आता याच्यातल्या मी निबार निबार शेंगा तोडून घेतो अशी वर बी दिसायला लागले का नाही असे निबार झालेत म्हणाय शेंगा हो काही अशा असल्या निबार निबार शेंगा तोडायच्या या निबार झालेल्या शेंगा कशा मोठ्या आहेत बघा हो काही बघा निबार आहेत शेंगा मोठ्या या सर वरण्याचं तुरुंब सुटलेत का नाही ही एकदम धरून वरबडायचं नाही यातल्या निबार निबार बघूनच शेंगा तोडायच्या बघा या अशा कर का ह्या कवळ्या शेंगा मग माथऱ्या होत्यात हो असं तुरुंब वरबडायचं नाही या अशा निबार निबारच घ्यायच्या हो काही जून झालेले शेंगा कशा दिसतात बघा या आतनं त्याचं बी दिसतात पहिले कस होत हंगामशिरच या शेंगा खायला मिळत होत्या आणि आता काय या हायब्रिड व्हरायटी आल्यापासून 12 महिने या शेंगा मिळतात बघा याला हायब्रिड व्हरायटी असल्यामुळे याला चव जरा कमीच आणि ज्या त्या सीझन प्रमाणे जी शेंगा येतात का नाही तू देशी वरणा असतोय त्याला लई चव असत्या देशी वरणा आडद्रा नक्षत्रातच टोकत्यात आणि तो दिपोळे झाल्यानंतर चालू होतो थंडीच्या दिवसात आणि तो देशी ते देशी जो देशी म्हणजे त्याला लई चव चांगली असत्या या हायब्रिड वरायटी कायम येत्या त्यामुळे याला चव जरा कमीच हे ऊस लावायला मी 10 गुंठ रान तयार करून घेतले या बोंड्यावर धनलक्ष्मी शेंगा टोकल्यात त्याला आता फुलं कशी सुटल्यात बघा हे चांगलं मिरगाच्या आधी 15 दिवस शेंगा टोकल्यात बघा या म्हणून ह्या आता फुलं सुटल्यात शेंगा बोंड्यावरच का टोकायच्या बोंडा पुकळे असतोय आणि त्यावर टोकलं की शेंगा लई उतरत्यात त्याला या सरीत आता ऊसाची लावण करून का नाही ऊस उगून भोंड सोडसतो ही शेंगा निघून जात्यात मग आणि भोंड मोकळं ऊसाला नट लागते मग शेतकऱ्याला असं दुय्यम पीक मिळते बघा हे गरम गरम चुलीवरची धपाटी घरच्या दुधाचं घटमूट दही आणि ताज्या पावट्याची उसळ काय टेस्ट जी आल्या म्हणता ते उसळ आणि गरम गरम धपाटी कर म्हणून सांगितलं तिला आता खरड्यासाठी मी हिरव्या मिरच्या मोडून घेतल्यात मिरच्या जरा भाजत आल्या का नाही मग लसूण भाजून घ्या जरा मिरच्या संग आता याच्या जरा तेल घालायचं तेल घातलं का नाही मग मिरच्या लसूण लवकर भाजते भाजायला तेल घात मिरच्या लसूण भाजत आला का नाही मग याच्यात 1-2 चमचे जिरं टाकायचं असं मिरच्या लसूण आणि जिरं असं चटा 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 भाजून घ्यायचं मंदरी वरण्याचं बी किती मोठं असतात बघा हे देशी वरण्याचं बी जरा बारीक असतात आणि ते जरा गोल असतात मिरच्या जिरण लसूण चिचून घ्यायचा ते आता या मिरच्यात कोथिंबीर टाकतो आणि मिरच्यातच कोथिंबीर चिचून घ्यायची ह्या मिरच्यातच मीठ टाकायचं आणि मीठ टाकलं का नाही की मिरच्या लवकर बारीक होते खरड्याला लसूण आणि कोथिंबीर जरा जास्त घालायची म्हणजे खरड्याला खमंगपणा चांगला खरड्याला मिरच्या जरा तिखटच घ्यायच्या म्हणजे खरडा झणझणीत होतोय मिरच्या तिखट असल्या का नाही की खरडा लई दुसरा असते आणि मिरच्या तिखट नसल्या का नाही की मग खरड्याला पाणी सुटतोय आणि खरडा मग वाजवतो
लई बारीक खरडा करायचा नाही, जरा मोठा मोठाच करायचा खरडा. उसळ करायला कढई गरम करायला ठेवल्या. उसळ करायला तर कांदा चिरून घेतो. टमाटे एक चिरून घ्यायचं बारीक. ता कढई गरम झाली आता जरा तेल ओतायचं. तेल कढलंय आता ते एक चमचा जिरं टाकायचं. तेला तडतडलं का नाही की मग कांदा टाकायचा. आता तेलात कांदा चांगला भाजून घ्यायचा. कांदा तेलात भाजत आलाय आता टमाट टाकतो. टमाटो बी तेलात चांगलं भाजून घ्यायचं. टमाटो बी आता तेलात चांगलं भाजलंय आता यात पावटं जर भाजून घ्यायचं. पावटं बी तेलात आहे ना चटा चटा भाजून घ्यायचं. पावटं तेला चांगलं असं भाजून घ्यायचं म्हणजे असं तोराटपणा जातो. पातळ काढून करायचं असं नाही तव्यात पावटं की नाही चांगलं काळे जरा डाक पडसर भाजून घ्यायचं. उसळ करायची असली तर घातली तर तेलात संघ संघ पावटं भाजून घ्यायचं. तर तेलात चांगलं असं भाजून घ्यायचं. आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकतो. याच्यात आता अर्धी पाई चटणी टाकतो. चटणी चांगली भाजली की नाही मग कालवून मिरसाट लागत नाही. शेंगदाण्यात कूट केले या अर्धी पै ह्या टाकायचं. आता ही पावटं शिजायला जरा पाणी ओतून घ्यायचं. जरा मीठ टाकायचं. असं झाकून ठेवायचं म्हणजे लवकर शिजते. आता उसळ शिजवतोवर धपाट्याला पीठ मळून घेतो. या वाटीने मी ज्वारीचे पीठ चार वाट्या घेतले. आता याला एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतले तर ती बी ह्यातच घालायचं. आता हे पिठात जरा मीठ टाकून घ्यायचं. अर्धा चमचा हळद. आता जरा पावटं आपलं शिजलेत का बघूया. जरा कच्चा आहे तेव्हा काही जरा खाली लागायले जरा पाणी घालतो म्हणजे शिजते काही. चार वाटे ज्वारीच्या पिठाला, एक वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसनचं पीठ घालायचं. चाललेला खरडा बी ह्या पिठातच घालायचा. कोथिंबीर बी ह्यात टाकून घ्यायची. आता याच्यात एक चमचा ओवा टाकायचा. ओवा जरा जास्तच टाकायचा धपाट्यात. ह्या पिठात आता सगळा एक जो करून घ्यायचा. आता हे पिठात जरा जरा पाणी घालून मळून घ्यायचं. आणि लई पीठ पातळ करायचं नाहीतर मग धपाटी थापा येत नाहीत. असं पीठ घट मळून घ्यायचं. आता कणिक मळून झाल्या आता पावटे शिजल्यात का बघतो. आता पावटे शिजल्यात का बघूया. आता काही पावटे कसे शिजल्यात पूर्ण कधी आहे की नाही पावटे शिजून द्यायचं. आता धपाटी करायला तवा ठेवतो. असं पीठ मळायचं झालं की नाही सुती कापडानं झाकून ठेवायचं म्हणजे पीठ हडकत नाही. मोठी धपाटी करायला मी एवढ्या पिठाचा उंडा घेतला. धपाटी करायला असं सुती कापड घ्यायचं आणि असं हे पाण्यात बुडवून घ्यायचं. आणि मी हेच पापड स्वच्छ धुवून घेतले. पाण्यात बुडवून हे सगळं पाणी असं पिळून घ्यायचं. हे कापड असं पळपटाव उतरून घ्यायचं आणि ह्याच्यावर जरा असं पाणी सोडायचं आणि मग हे धपाटे थापायचे. पाणी लावून हे पीठ थापून घ्यायचं. या फडक्याला पाणी लावले खालनं असं धपाट्या असे पाण्याचा हात घेऊन थापून घ्यायचं. नाही का नाही असं कडकडीत दाबत न्यायचं म्हणजे मध्ये लट जाड होत नाही. असं दोन्ही हाताने बी थापला तर चालते. असं मध्ये आधी जरा पातळ करायचं आणि मागणं मग कडाने थापायचं. असं कडाने पीठ दाबायचं आणि हाताला सारखं पाणी लावायचं म्हणजे चिकटत नाही. पाणी लावून असं गोल धपाटं थापून घ्यायचं. कसं धपाटे मी थापले बघा गोल. धपाटी भाजायला तवा चांगला तापून द्यायचा आणि मग तेल सोडायचं. तेल जरा जास्त सोडायचं म्हणजे चिकटत नाही. कापडाचं असं कोपरं धरायचं आणि असं शिजती ती उचलायचं. बरोबर मध्ये धपाट टाकायचं कळायचं. आणि ह्या कापडाला पाणी लावायचं म्हणजे कापडाला एक नाही धपाट चिकटत. आणि याच्यावर जरा अशी बोट उडवायची अशी धपाट्याला.
आणि परत असं कापड काढून घ्यायचं. अकाळी पाणी लावलं की नाही चिकटत नाही अकाळी. आणि आताही झाकून ठेवायचं. असं झाकून ठेवलं की नाही मग पितळत नाही आणि भासतंय बी चांगलं. दुसरं झपाट करायला ही कापड एक नाही पाण्यात भिजवून घ्यायचं. भिजवून असं पिळून घ्यायचं. बारकी चपाटी करायला आपण जरा बारका गोळा घेतला तर पण चालते. असं फडक्याला पाणी लावायचं प्रत्येक झपाट्याला म्हणजे चिकटत नाही खाली. हाताला जरा पाणी लावायचं. अशी बोटाला पाणी लावणार का नाही झपाट थापायचं म्हणजे हाताला चिकटत नाही. मध्ये का नाही पीठ कडेला दाबत न्यायचं. लय बी पाणी लावलं का नाही मग पीठ फुटत सरकत नाही. मग जराच पाण्याचं थोडं लावायचं हात लावायचं. झपाट आपलं भाजले का बघूया. असं तेल जरा वरण लावायचं झपाट्याला. झपाट कसं भाजलंय बघा. चिकाटलं नाही काय नाही खाली. वरच्या बाजूला नुसतं तेल लावायचं. वरची बाजू भाजायची नाही खाल्लीच बाजू तरी भाजायची. आता हे आपलं झपाट चांगलं भाजलंय. असं गोल झपाट थापून घ्यायचं. तव्यात तेल सोडायचं. प्रत्येक झपाट्याला तेल सोडायचं तव्यात म्हणजे चिकटत नाही. झपाट टाकायचं असं. आणि असे जे बोट उतवायची. असं लगेच झाकायचं नाही तर पिटाळे आणि होते धपाट नाही झाकले. अशी सगळी धपाटी कापडावर पाण्यात हात घेऊन थापून घे. असं वरच्या बाजूने नाही धपाट्याला असं तेल लावून घ्यायचं. असं धपाट काय कसं असं धपाट चांगलं भाजून घ्यायचं. ची बाजू भाजून घ्यायची नाही खालची बाजू थोडी भाजून घ्यायची. धपाट्याशी गोल गोल थापून चांगली भाजून घ्यायची. पिठाचं माप बरोबर झालं का नाही धपाटी मग मोडत बी नाही चिरत बी नाही. झपाटी लय चांगली झाली बघ. गरम गरम झपाटी चांगलीच लागते तू. हे आणि काय टेस्ट आल्या म्हणतीस. गरम गरम चुलीवरची झपाटी घरच्या दुधाचं घटमूट दही आणि ताज्या पावट्याची उसळ काय टेस्ट जी आल्या म्हणता. या जेवायला तुम्ही बी आता. तुझं बी धपाट झाली असली तर खाऊन घे की ग. माझी धपाट येत अजून तुम्ही खावा तर मागणं मी झाल्यावर खाऊन.